स्कूल बस मध्ये हे वापरणार, स्कूल बस मध्ये वापरताना तुमच्याकडे पॅसेज कमी राहणार, पॅसेज कमी राहणार, त्यानंतर काय होईल की बसेसच्या ज्या सीट्स आहेत, सीट्स एकाला एक लागू नये, त्यानंतर तुम्हाला करताना ते व्यवस्थित लक्ष ठेवावं लागेल, लक्ष ठेवावं लागेल म्हणजे तुम्हाला त्यामध्ये अंतर जे भेटल ते एक मीटर किंवा दोन मीटर यापेक्षा जास्त भेटणार नाही, ते एक मीटरमध्ये जरी तुम्हाला वापरायचं आहे तर तुम्हाला पूर्ण फुल्ली स्विच करायचा, फुल्ली केल्यानं काय होईल की त्याचं प्रेशर येईल, पण तुम्हाला ते असं समजा की तुमच्याकडे 15 सेकंद त्या गोष्टीसाठी आहे, आपल्याला पॅनिक व्हायचं नाही आहे, आपल्याला जसं आपलं वाहन आपल्याला खाली करता येईल म्हणजे मुलांना जसं आपल्याला रेस्क्यू करता येईल त्याच्यात लगेच आपल्याला ते करायचं आहे, त्यासोबतच अल्टरनेट जो कोणी व्यक्ती आहे आपल्यासोबत, जर समजा अटेंडंट अटेंडंट समजा फायर अटेंड करत आहे तर जो ड्रायव्हर आहे त्यानं सगळ्या विद्यार्थ्यांना बाजून न्यायचं आहे, व्यवस्थित व्यवस्थित आहे, तो जर इकडे डाऊन झालेला दिसेल सर तर समजायचं की त्याला एस्टिमेशनला रिफिल करायचं काम आहे, तसं तुम्ही परिवहन समितीला किंवा तुमच्या शाळा समितीला कळवू शकता. प्रेशर गेजवर त्याचा हा जो हिरवा सिग्नल दिलेला आहे यामध्ये जर ती सुई असेल हा जर सुद्धा लक्ष द्यायचं आहे ती ट्यूब तुमची इनर ट्यूब कट झालेली पाहिजे, इनर ट्यूब जर कट झाली तर तो पूर्ण प्रेशर कॉल रिलीज होऊन जाईल, ते होणार नाही, आणि तुम्हाला लगेच आपल्याला कॉल करायचा आहे, इमर्जन्सी कॉल करायचा आहे, पोलीस फायर यांना इमर्जन्सी कॉल करायचा आहे, त्यानंतर आपल्याकडे फ्युएल टँकमध्ये फ्युएल किती होता हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण की जेव्हा आग लागते तेव्हा फ्युएल हे महत्त्वाचं असते, फ्युएल जर जास्त असेल तर आपल्याला ती कल्पना सांगितलं, तुम्हाला पिन काढायची आहे, आपल्याला ही पिन काढायची आहे, पिन काढल्यानंतर हा स्विच रिलीज होईल, त्यानंतर हा एम करायसाठी आपल्याला मूव्ह करायचा, त्यामुळे काय होईल की आजूबाजूनं जिथं पसरणार आहे तिथं ती पावडर जाऊन पडेल, तिथं आग वाढणार नाही, त्यानंतर व्हेकल आहे यामध्ये इनबिल्ट फायर एक्स्टिंग्विशर आहे जो ऑलरेडी चार्ज असतो तो गाडीमध्ये त्याचा केबल पूर्णतः इंजिनमध्ये फिरलेला आहे, तुम्हाला इंजिनचं जेव्हा काम सरांनी या ठिकाणी सांगितलेलंच आहे, मी या माध्यमातून हा जो काही डेमो आहे हा डेमो आपण इतरही ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रसिद्ध करावा, पब्लिश करावा, जेणेकरून इतरही शाळांना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी याचा डेमो बघून ते त्यांच्या स्तरावर उपयोग करतील, इतरही ठिकाणी आम्ही हे प्रयोग करणारच आहोत, आणि या माध्यमातून या अपघाताच्या घटना कशा टाळता येईल असा प्रयत्न राहील. धन्यवाद. स्कूल बस नियमन 2011 नुसार प्रत्येक स्कूल बसमध्ये फायर एक्स्टिंग्विशर आहे आणि त्याचा वापराबद्दलचं ट्रेनिंग ड्रायव्हर व अटेंडंट यांना देण्याकरता आपण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा व नगर परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला, जेणेकरून जर अपघाताने बसमध्ये जर आग लागली तर ती कशा पद्धतीने विझवायची, त्या फायर एक्स्टिंग्विशरचा वापर कसा करायचा त्याचं आपण या ठिकाणी ट्रेनिंग दिलेलं आहे. धन्यवाद.